मी प्रदीप भास्कर केदारे, संकल्प फेडरल कमिटीचा सचिव. आज आपण ह्या ज्या सभामंडपात उभे आहोत ह्याचं संपूर्ण श्रेय हे शिवसेनेचे स्थानिक आमदार श्री सुनील प्रभू यांना जात आहे. त्याचप्रमाणे आपण जे बघता आहात संकल्पाचा रस्ता जो आता नव्याने करण्यात आलेला आहे त्याचंही सर्व श्रेय हे श्री सुनील प्रभू साहेब तसेच स्थानिक नगरसेवक श्री सुहास वाडकर यांना जात आहे. हॅलो, मी गोपीनाथ विलाणकर राहतो संकल्प विद्या सोसायटी C102. आणि आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून मी 1966 शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आणि प्रभू साहेबांनी की कित्येका साहेब आणि नगरसेवक माजी नगरसेवक आजी माजी नगरसेवक ज्यांनी ज्यांनी ज्या ह्या विभागामध्ये जेवढी जेवढी कामं जी केलेली आहेत ते माझे सगळे सहकारी त्यांनी त्यांची सविस्तर सगळे विश्लेषण केलेलं आहे आणि मी त्यांच्याबद्दल जाहीर आभार देतो. मी प्रशांत गोलम राहणार विद्या संकल्प. मी 12 वर्ष अगोदर इथे आलो आहे आणि तेव्हा अजिबात इथे रोड येण्यासारखं पण नव्हतं आणि नंतर मग मी जे ह्या 10 वर्षात सडन चेंजेस बघितलेले आहेत आणि माझं पूर्ण मत हे शिवसेनेला आहे कारण का त्यांनी या सगळं संकुल हे राहण्यासारखं जोगं केलेलं आहे. मग ती गॅस पाईपलाईन म्हणा की ती रोड म्हणा गार्डन्स म्हणा प्रॉपर्टी टॅक्स किंवा हे जे सभामंडप बांधलेलं आहे याचं सारं श्रेय मी इकडच्या कार्यकारिणी माजी आमदार नगरसेवक खासदार श्री सुनील प्रभू साहेब श्री गजानन कीर्तिकर साहेब की आता ह्या संकुलात राहणं म्हणजे आता एवढं सुंदर वाटायला लागलं आहे की म्हणजे असं संकुल मला तर वाटतं उपनगरात किंवा गोरेगाव पूर्वमध्ये असं नसेलच. आणि सारं श्रेय हे आमच्या माननीय साहेबांना आणि शिवसेनेने केलेल्या कार्याचं म्हणजे एक सुंदर उदाहरण आहे. आणि माझं सगळं सहानुभूती सगळं मत आणि मला वाटतं बाकीचं राहणारे पण जे असतील त्यांचं सगळंच जे असेल मत ते शिवसेनेतर्फेच असेल. धन्यवाद.